नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या चुकीच्या विधानाचा युवा मोर्चाने सोमवारी जोरदार निषेध केला. यावेळी नाना पटोलेंच्या पुतळ्याला मिरच्यांची धुरी देण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माफी मागितली नाही तर रायगड जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे मंत्री येतील तेथे त्यांना घेराव घालू असा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिला. रायगड जिल्ह्यात जिथे येतील तिथं त्यांच्या समोर निदर्शनं करू आणि काँग्रेसचे मंत्री याच्या पुढच्या कालावधीमध्ये जर काँग्रेसचे अध्यक्ष याची माफी मागणार नसते तर काँग्रेसचे मंत्री या रायगड जिल्ह्यात जिथे येतील तिथं त्यांना घेराव घालू आणि याचा जाप त्या मंत्र्यांना, कारण ते सत्तेच्या स्थानी बसले, याचा जाप त्यांना विचार द्यावा लागेल अशा पद्धतीचा इशारा देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही देतोय. आता पेटवू सारे रान असा एल्गार करत भूमिपुत्राने सिडकोला त्यांच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. एवढेच नाही तर सिडको वठणीवर नाही आली तर 1,00,000 भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा सोमवारी झालेल्या काम बंद आंदोलनातून जाहीर करण्यात आला. दिबांच्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत ओवळे फाटा येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लाक्षणिक काम बंद आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांची उपस्थिती लाभली. वाशी मुंबईला जोडणारा चौथा खाडी पूल शासनातर्फे बांधण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या खाडी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या मार्गिका वाढवण्यात येणार असल्याने सायन पनवेल महामार्ग सुसाट होणार असला तरी या खाडीवर उपजीविका असणारा मच्छीमार मात्र कायमचा हद्दपार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच नाही तर रायगड जिल्ह्यातील काही गावांना देखील फटका बसणार असून या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध राज्यभरात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. त्यानुसार अलिबाग येथे नाना पटोले यांच्या प्रतिमेचं दहन करून दक्षिण रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीने त्यांचा निषेध केला. तसेच अलिबाग येथील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते, भाजपा अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, अलिबाग शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अंकित बंगेरा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जीवना बंदर येथील श्रीकृष्ण सहकारी मत्स्य व्यावसायिक संस्थेची लक्ष्मी विजय नौका रविवारी समुद्रात बुडाली. या नौकेतील 4 खलाशी बचावले मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले. रविवारी दुपारनंतर समुद्रात सोसाट्याचे वारे वाहायला सुरुवात झाल्यामुळे मच्छीमार आपल्या नौका मूळ गाव येथील खाडीमध्ये सुरक्षित ठिकाणी नेत असताना नौकेचे सुकाणू तुटले आणि नौका भरकटली. ती दगडावर आदळल्याने नौकेला जलसमाधी मिळाली. या नौकेमधील अनिकेत रघुवीर यांच्यासह बाळकृष्ण रघुवीर, जयेश रघुवीर, गणेश कुलाबकर हे खलाशी समुद्राच्या पाण्याशी झुंज देत बचावले. रायगड जिल्हा विक्रमी मिनी डोअर चालक मालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांची पूर्तता न झाल्याने RTO कार्यालय टाळे ठोको महसूल बंद आंदोलन पुकारले होते. यावेळी मोठ्या संख्येने विक्रम चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन कार्यालयावर धडक दिली. यावेळी परिवहन आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन तूर्त स्थगित झाल्याची घोषणा करण्यात आली. मात्र आगामी काळात होणाऱ्या बैठकीतून विक्रम मिनीडोर चालकांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. पेण तालुक्यातील दादर येथील विविध विकास कामांचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी यापुढील जिल्हा परिषद सदस्य दादर गावातीलच होणार असून गावात लवकरच अस्थि विसर्जन घाटासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही दिली. दादर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून अनेक विकासाची कामे या निधीतून होणार आहेत.
कर्नाळा बँक घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम 9 दिवसांनी वाढला असून त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी आता 1 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. विवेक पाटील यांना ईडीने 15 जून 2021 रोजी पनवेलमधील त्यांच्या राहत्या घरातून अटक केल्यापासून ते आजपर्यंत तुरुंगातच आहेत. उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या स्वच्छतेसाठी घंटागाडी आणि पाणी पुरवठा करणारी ट्रॉली आणण्यात आली आहे. या ट्रॉलीचा लोकार्पण सोहळा सोमवारी झाला. ग्रामपंचायत फंडातून घंटागाडी आणि पाणी पुरवठा करणारी ट्रॉली पागोटे गावासाठी आणण्यात आली असल्याने उपस्थितांनी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचे आभार मानले. कर्जत तालुक्यातील शिरसे येथे मागील महिन्यात बिबट्याच्या पिल्ल्याचे दर्शन झाल्यानंतर मागील 3 दिवस आसल आणि बेकरे भागात बिबट्याचे दर्शन झाले. त्याने काही जनावरांना आपले लक्ष केल्याने कर्जत तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान बेकरे जुम्मापट्टी भागात ग्रामस्थांनी गस्त घालण्यास सुरुवात केली असून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणण्याची तयारी सुरू केली आहे. वाशी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ एन.डी. पाटील यांच्या निधनानिमित्त आदरांजली कार्यक्रमाचं आयोजन आज सायंकाळी 5 वाजता केले आहे. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, मॉडर्न स्कूलचे सर्व व्यवस्थापन सदस्य तसेच शिक्षक वृंद आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाने रायगड जिल्हा विभागीय चॅम्पियनशिप जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे. CKT कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन झालेल्या 54व्या मुंबई विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन रायगड विभागीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सलग 17 वर्ष सर्वाधिक 13 पारितोषिके प्राप्त करून दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे.